बघ आहे मुंडे साहेबांची जयंती आहे आणि मुंडे साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठा होत चालला आहे आणि त्याचं म्हणजे जयंतीचा कार्यक्रम अगदी आज गडचिरोलीमध्ये पण साजरा होतो आहे. महाराष्ट्राच्या अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकजण मुंडेसाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम घेत आहे आणि मुंडेसाहेब म्हणजे वंचितांचा नेता, वंचितांचा वाली आणि वाणी. म्हणून मुंडेसाहेबांना शोभेचा हा कार्यक्रम व्हावा असं आवाहन मी सर्वांना केलं होतं आणि तो कार्यक्रम समर्पित सेवेला असावा. सेवा यज्ञाच्या माध्यमातून आम्ही अगदी आज कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत. खासदार प्रीतमताई भट्टी कामगारांबरोबर आज दुपार घालवणार आहेत आणि मी स्वतः ऊसतोड कामगारांबरोबर आज दुपारचं जेवण आणि त्यांच्याशी संवाद करणार आहे. हा कार्यक्रम गोपीनाथ गडावर दरवर्षी होतो. मोठा नेता येतो, मोठा वक्ता येतो, चळवळीतले काही महत्त्वाचे लोक येतात आणि हा कार्यक्रम तिथे होतो, तिथून लोकांना संबोधन केलं जातं. आज उलटं झालेलं आहे. आज गोपीनाथगड हा प्रत्येक माणसापर्यंत पोचला आहे या निमित्ताने. हा आज आमचा संकल्प आहे आणि आज आम्ही माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्ते. आज मी सांगितलं की माझा खिसा एवढा मोठा नाही की मी राज्यातल्या सगळ्या कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेन, पण माझा लोकसंग्रह जो आहे, माझ्या लोकांचं मुंडेसाहेबांच्या पुण्यामुळे प्रेमामुळे जे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे त्याचा नक्कीच आज एक महत्त्वाचा दुवा बनून ते लोकांपर्यंत पोचतील. तर मी सगळ्यांना आवाहन करते, अजूनही आजचा दिवस सुरू झाला आहे आत्ताच, आपण सर्वांनी लोकांची सेवा करावी, तळागाळातील लोकांवर आजचा दिवस घालवावा. 3 जून असे कसं पाहते मी या तिन्ही दिवसांकडे फार वेगळ्या दृष्टीने पाहते. मी कधीही दसरा 3 जून आणि 12 डिसेंबरला राजकीय दिवस म्हणून बघत नाही. मुंडेसाहेबांचं जे खरं राजकारणाचं मूलमंत्र आहे, जे आज एका व्यक्तीला जाण्यानंतर इतके वर्ष जीवित ठेवतं, त्यांच्या विचारांना जीवित ठेवतं, ते आहे सेवेचं. आणि हे व्रत सर्वांनी अंगीकारावं. 12 महिने राजकारण न करणं हा मुंडेसाहेबांचा स्वभाव होता, म्हणून इतर पक्षात सुद्धा मुंडेसाहेबांचे खूप मित्र होते. तर राजकारणाची पातळी न सोडता, 12 महिने राजकारण न करता, 100% समाजकारण करावं आणि राजकारणाच्या वेळी राजकारण करावं, त्या पद्धतीने आम्ही या 3 दिवसामध्ये आमचं जे मार्गक्रमण असतं किंवा लोकांना जे संबोधन असतं ते करत असतो. शरद पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. समस्त परळीकर तर त्यांना शुभेच्छा देतच आहेत. फार परळी नगरी सजली आहे आणि असं वाटतंय जणू मुंडेसाहेबांच्या जयंतीमध्ये आज पवारसाहेबांचे कटआउट्स वगैरे बघून तेही सहभागी झाले आहेत. तर माझ्यासाठी आज राजकीय दिवस नाही. मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.